तर सुप्रीम कोर्टानं जर स्टेटस अर्थात आधीची परिस्थिती पुन्हा पुन्हा आणण्याचा निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असं मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास यांनी व्यक्त केलं आहे दहाव्या सूचीनुसार सोळा आमदार अपात्र ठरले पाहिजेत आणि तसं झालं तर उर्वरित चोवीस आमदार सुद्धा अपात्र ठरतील असा दावाही बापट यांनी केला आहे आपण बघतोय की वेगवेगळे मुद्दे देखील समोर आलेले होते काय वाटतं तुम्हाला निकाल कसा असू शकतो काय लागू शकतो कसं आहे गेले तुम्ही म्हणालात दहा महिने तसं दहा महिने मी या चॅनेल्सवर सगळ्या बोलतोय माझ्या मतात कुठलाही फरक झालेला नाही आहे अँटी डिफेक्शन लॉ कशाकरता आणला की राजकीय भ्रष्टाचार कमी व्हावा लोकांनी पक्षांतर करू नये तर त्याच्यातला पहिली जी तरतूद होती वन थर्ड बाहेर पडले तरी डिस्क्लिफाय होत नव्हते ती काढून टाकली आपण घटना घटनादुरुस्ती करून आता दुसरी म्हणजे चौथा पॅरॅग्राफ जो आहे तो असा आहे की टू थर्ड्स एकाच वेळी बाहेर पडले आणि मर्जर केलं तर ते वाचतील आता इथे आत्ताच्या केसमध्ये हे सोळा लोक जे बाहेर पडले हे टू थर्ड्स पण होत नाहीत आणि त्यांनी मर्जर पण केलेलं नाही हाच मुद्दा बरोबर कपिल सिब्बल यांनी पहिल्याच वेळी मांडला होता आणि तो जो मुद्दा आहे तो माझ्या मते बरोबर आहे त्यामुळे हे सोळा लोक डिस्क्लिफाय व्हायला पाहिजेत निकाल ह्या सोळा आमदारांच्या विरोधात गेलं तर हा सगळा प्रवास म्हणजे कसा असेल हा तुमचा प्रश्न खूप योग्य आहे आणि खूप लोकांना तो पडलेला असतो गव्हर्नरची अपॉइंटमेंट राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात आणि गव्हर्नर राष्ट्रपतींची म्हणजे पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंतच सत्तेवर राहतात त्यामुळे थोडक्यात काय की गव्हर्नरला नेमणं काढणं पंतप्रधानांच्या हातात असतं त्यामुळे इंदिरा गांधींच्या काळापासून मोदींच्या काळापर्यंत सर्व गव्हर्नर हे पंतप्रधानांचे पाय धरून असतात त्यामुळे त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे की ते नॉन पार्टीझान असावेत त्यांनी अंपायरसारखं का काम करावं तसं प्रत्यक्षात होत नाही आणि सुप्रीम कोर्टानेच त्यांच्या एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे गव्हर्नरला दिलेल्या की गव्हर्नर इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट बट इट इज द ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यांनी जी एकशे एकोणसाठ खाली कलमाखाली जी शपथ घेतली आहे टू प्रिझर्व प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन त्याप्रमाणे त्यांनी वागावं प्रत्यक्षात तसं होत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे गव्हर्नर आता सत्र बोलावण्याचा हा जो अधिकार एकशे चौऱ्याहत्तर कलमाखाली हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावा लागतो उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाला न विचारता किंबवना ऑपोजिशन लीडर देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी असताना त्यांनी हा निर्णय घेतला हा पूर्णपणे घटनेशी विसंगत होता आणि हा निर्णय जर का विसंगत असेल तर मग सुप्रीम कोर्ट स्टेटस को अँटी ज्याला आम्ही म्हणतो म्हणजे पूर्वीची स्थिती पुन्हा आणायची कारण बहुमताकरता सत्र जेव्हा बोलवलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे ते त्यामुळे तेच जर का कॅन्सल केलं सुप्रीम कोर्टाने तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतात मग त्यांनी राजीनामा त्याच्यानंतर दिलेला आहे तो, तो प्रश्न निर्माण होत नाही याला म्हणतात स्टेटस को अँटी हे सुप्रीम कोर्टाने याच्या आधी काही केसेसमध्ये केलेलं आहे की राष्ट्रपती राजवट आली ती रद्द केली आणि पहिल्या मुख्यमंत्र्याला पुन्हा बसवलं हो हे केलेलं आहे तो सुप्रीम कोर्ट इतका ड्रास्टिक डिसिजन सुप्रीम कोर्ट घेईल का नाही याबद्दल मी शासंक आहे पण ते अर्थ निश्चित सांगतील की दोन तृतीयांश बाहेर गेलेले नाहीत सोळाच बाहेर गेलेत तेव्हा ते डिस्क्वालिफाय होतात इथपर्यंत मला असं वाटतं कारण शेवट भारताची लोकशाही सुदृढ व्हावी निकोप व्हावी भक्कम व्हावी म्हणून पक्षांतरबंदी कायद्यात ज्या ज्या पळवाट आहेत त्या सगळ्या पळवाटा बंद करणं ही सुप्रीम कोर्टाची एका अर्थाने ड्युटीच आहे सर ज्या पद्धतीने आपण बघतो की कोर्टाने हा निकाल दिला जर विधानसभाच्या अध्यक्षाकडा हा निकाल म्हणजे त्यांना देण्यात आलं की तुम्ही निर्णय घ्या कशा पद्धतीने असेल ना राहुल नार्वेकर घेतील का जुने नाही ते सुप्रीम कोर्ट ठरवेल आता आत्ताच्या नियमाप्रमाणे नार्वेकर घेतील पण सुप्रीम कोर्टाचं जे इंटरप्रिटेशन आहे त्यांच्यावर बंधनकारक आहे त्यांना काही त्याच्यातनं सुटका नाही आहे वॉट एवर द सुप्रीम कोर्ट सेज इज द फायनल इंटरप्रिटेशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे सोळा लोकं बाहेर पडलेले डिस्क्लिफाय होतात असं सुप्रीम कोर्ट म्हणालं तर ते कोणी शिर झेरवळ असोत किंवा नार्वेकर असोत त्यांच्यावर बंधनकारक राहणार सर आपण ज्या पद्धतीने बघतोय की हे सगळे सोळा आमदार हे सोळा आमदार जर अपात्र ठरले तर बाकीचे जे चोवीस आमदार राहतात ते देखील अपात्र ठरणार आहेत का ते काही वेगळं करू शकतात का पुन्हा एकदा ते उद्धव ठाकरेंबरोबर जाऊ शकतात काय नाही आता मी त्याचा डिटेल्समध्ये पुन्हा फार वेळ बोलत बसावं लागेल पण त्याचं माझं मत सांगतो की ते डिस्क्लिफाय होतात ते सुद्धा चोवीस ते चोवीस हो कॅमेरामन राजेश मी मिकी घई एबीपी माझा पुणे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट